सध्या आपल्या सोबत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आहेत, आपण त्यांची सुद्धा या सगळ्या प्रकरणाविषयीची प्रतिक्रिया घेऊयात। सुषमाताई, एकीकडे संजय राऊत बाहेर येतायत त्यामुळे तुमच्या सगळ्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आनंद असेलच, मात्र दुसरीकडे ज्या पद्धतीने संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक झाली ती बेकायदेशीर होती असं कोर्टाने म्हटलेलं आहे। सन्माननीय न्यायालयाचे आम्ही प्रचंड आभारी आहोत, कारण आम्ही सातत्याने वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की स्वायत्त यंत्रणांचा सत्ताधारी वर्गाकडून गैरवापर होत आहे। भारतीय जनता पार्टी स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत सूडबुद्धीचं राजकारण करत आहे। सन्माननीय न्यायालयाने जे सांगितलं की आरोपी तुमच्या मनावर तुम्ही ठरवणार का, हे फार विचार करण्यासारखं आहे। ही सत्ताधाऱ्यांच्या साठी एक मोठी चपराक आहे की एकीकडे म्हणजे ईडी मध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5008 केसेस दाखल, त्यातल्या फक्त कन्व्हेन्शन मध्ये फक्त 8 केसेस झाल्या, म्हणजे रेट ऑफ कन्व्हेन्शन हा 0.5% सुद्धा कमी आहे। मग ज्या केसेस दाखल झाल्या त्या कशासाठी दाखल झाल्या? त्या फक्त राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी झाल्या का? मग ईडीचा उपयोग तरी काय? ईडी स्थापनेचा हेतू काय? जर ईडीची संरचना ही फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर सूड उगवण्याची यंत्रणा अशा हेतूने जर ते बघत असतील तर हे वाईट आहे, कारण यामुळे लोकांचा विविध प्रशासकीय यंत्रणांवरचा विश्वास उडेल, लोक अशाने नियम पाळणार नाहीत ही फार मोठी भीती आहे नजीकच्या काळातली। मला वाटतं की न्यायालयाने हे लक्षात आणून दिलं आणि राऊत साहेबांची अटक बेकायदेशीर ठरवणं हीच फार मोठी नांदी आहे, फार मोठी गोष्ट आहे। अगदी सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी।